परभणी शहरामधल्या बस स्थानकासमोरच मुख्य रस्त्यावरती चालणाऱ्या दोन कुंटण खांद्यांवर कोतवाली पोलिसांनी धाड टाकली आहे. पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतलं तर 16 पीडितांची सुटका केली आहे. शिवाय 4 ग्राहकांसोबत हा कुंटणखाना चालवणाऱ्या 2 महिलांवरही पोलिसांनी पिटा कायद्याद्वारे गुन्हा दाखल केला. अनेक दिवसांपासून या ठिकाणी राजरोसपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. यात बिहार मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातल्या महिला देखील सहभागी होत्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.